मला वाटतं कोणी काही केलं तरी जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, याचाच अर्थ ते सगळे हवेतूनच आहे आणि त्यांनी हवेतच राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या आहे. आम्ही जमिनीवर जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. 26 असे मतदारसंघ आहे जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा असा संघर्ष पाहायला मिळणार आहे आणि हे पहिल्यांदा असं होत. गद्दार विरुद्ध निष्ठावंत आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना. शिवसेना तर आमचीच आहे, माननीय उद्धव साहेबांचीच आहे, बाकी गद्दाराविरुद्ध हा लढा राहणार आहे. आणि मला वाटतं गद्दारचा लढा याच्यामध्ये निष्ठावंत जिंकतील. दुसरा, भाजपच्या दोन माजी खासदारांना अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील व नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसं बघतात? भाजप जे मोठे सीट निवडून आले ते सूज होती. बरेच लोक या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीला सोडून गेलेले आहेत. मग हर्षवर्धन पाटलाचं नाव घेता येईल, जे घाडगे आहेत आपले सात त्यांचं नाव घेता येईल. आता हे त्यात प्रताप पाटील, संजय पाटील यांचं सुद्धा नाव, जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे, आत्ता 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीकडून लढले होते. हे भारतीय जनता पार्टीच्या मनाने कधीच नव्हते, फक्त शरीराने होते. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी त्यांच्या त्यांच्या घरात गेलेले आहेत. भाजपकडून सतत विरोधकांवर गदानिशाहीचा आरोप व्हायचा, मात्र आता भाजपमध्ये पण मोठ्या प्रमाणात धाराशिव होत आहे आणि सगळ्याच पक्षामध्ये हे पाहायला मिळत. हे पहा, आरोप करत असताना स्वतःकडे बघितलं पाहिजे. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं बघितलं तर कित्येक लोक सोशल मीडियावर सगळीकडे आलेले आहे, कित्येक लोक घराणेशाहीतून त्यांना तिकीट मिळाले, कित्येक खासदार होते, केंद्रीय मंत्री होते, किंवा कोणाचं निधन झालं असेल एखाद्या दुर्दैवाने. आता काही जिवंत असलेले लोक आहेत, त्यांचे मुलं बाळं, यांना सगळ्यांना तिकीट मिळतंय. मराठवाड्यात अनेक उदाहरणं आहे, महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा घराणेशाहीचा आरोप मला असं वाटतं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी लावते, आधी स्वतःच्या घरात त्यांनी झाकून बघितलं पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.